ब्रेकिंग न्यूज आहे राहुल गांधी विरोधात भाजपा आता आक्रमक झाली आहे। मुंबई मध्ये भाजपा महिला मोर्चाचं आंदोलन आज केलं जातंय। सकाळी 11 वाजता मंत्रालयाजवळ आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। तर राहुल गांधींच्या कृतीचा निषेध करणार असल्याचंही कळतंय। काल मणिपूरवरून चर्चा झालेली होती। राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये कशा पद्धतीने अत्याचार सुरू आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत याविषयी बोलले होते। त्यानंतर स्मृती इराणी या उत्तर देत असताना त्यांनी एक अभद्र असा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि त्याच विरोधात आज भाजपा महिला मोर्चाचं आंदोलन पुकारण्यात आलंय। तर आज सकाळी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं कळत आहे। मुंबईमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। सकाळी 11 वाजता मंत्रालयाजवळ हे आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे राहुल गांधी विरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं दिसतंय। फ्लाइंग किस करते क्या हो गया राहुल गांधी को? इतनी महिलाएं बैठी हुई हैं, मतलब कोई तमीज नहीं है उनको क्या? बहुत पीड़ा हुई है। तर काल सभागृहामध्ये राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान तिथे नेमकं काय काय चाललेलं आहे ते मांडलं होतं आणि सरकारवर गंभीर असे आरोप सुद्धा केलेले होते। महिलांची नग्न धिंड त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, त्याचबरोबर अत्याचार अन्याय सुरू आहेत आणि त्यामुळेच मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली असा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला होता आणि त्यालाच स्मृती इराणी या उत्तर देत होत्या।